गुड मॉर्निंग डियर स्टूडेंट्स, वेलकम टू दिस ऑनलाइन लेक्चर. आई एम मिस्टर राहुल पवार. इन टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू स्टडी अनदर अकाउंटिंग स्टैंडर्ड ऑफ आवर सिलेबस. टुडे वी आर गोइंग टू स्टडी इंडस वन, विच इज रिलेटेड टू द प्रेजेंटेशन ऑफ फाइनेंशियल स्टेटमेंट्स. आजच्या या लेक्चरमध्ये आपल्या सिलेबसमधील जे अजून एक इंडियन अकाउंटिंग स्टैंडर्ड है, इंडियन अकाउंटिंग स्टैंडर्ड नंबर 1, कि जे प्रेजेंटेशन ऑफ फाइनेंशियल स्टेटमेंट से रिलेटेड है, ये अपन आज के लेक्चर में पाहणार आहोत. सो लेट्स स्टार्ट विथ दिस लेक्चर. दिस इज इंडस 1, विच इज रिलेटेड टू प्रेजेंटेशन ऑफ फाइनेंशियल स्टेटमेंट्स. फाइनेंशियल स्टेटमेंट, फर्स्ट वी शुड नो व्हाट इज द मीनिंग ऑफ फाइनेंशियल स्टेटमेंट्स. फाइनेंशियल स्टेटमेंट्स मीन्स इन सिंपल वर्ड इट इज कॉल्ड एज अ फाइनल अकाउंट. राइट फ्रॉम 11th स्टैंडर्ड वी नो द वर्ड फाइनल अकाउंट. What is final account and what is included in the final account? In 11th standard, we prepared trading account, profit and loss account and balance sheet. Correct? Trading account is prepared to know the amount of gross profit or gross loss. The profit and loss account is prepared to know the amount of net profit or net loss. And balance sheet is prepared to ascertain, to know the financial position of the business. This is included in the final account. Preparation of final account includes preparation of trading account, preparation of profit and loss account, and preparation of balance sheet. But as per the Companies Act, as per the new regulations, in final account, we prepare the profit and loss account and balance sheet. फाइनल अकाउंटमध्ये आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करतो. पी एंड डल अकाउंट, वी नो दॅट पी एंड डल अकाउंट इज प्रिपेअर्ड टू नो द प्रॉफिटेबिलिटी पोझिशन. अँड फायनल बॅलन्स शीट इज प्रिपेअर्ड टू नो द फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस. बिकॉज ईच अँड एव्हरी बिझनेसमन, वी नो दॅट ईच अँड एव्हरी बिझनेस, वेदर इट इज स्मॉल बिझनेस, मीडियम साईज बिझनेस ऑर लार्ज साईज बिझनेस, वेदर इट इज सोल प्रोप्रायटरी, पार्टनरशिप, कंपनी ऑर एनी फॉर्म ऑफ बिझनेस, ईच अँड एव्हरी बिझनेस इज स्टार्टेड टू अर्न मॅक्सिमम अमाऊंट ऑफ प्रॉफिट. सो एव्हरी बिझनेसमन इज क्युरियस टू नो हाऊ मच प्रॉफिट दे हॅव अर्नड ड्युरिंग द इयर. आपल्याला माहिती आहे बिझनेस कोणत्याही प्रकारचा असू, बिझनेस छोटा असू, मीडियम असू किंवा मोठा असू, तो सोल प्रोप्रायटरी असू, पार्टनरशिप असू किंवा कंपनी असू, कोणताही व्यवसाय, कोणताही बिझनेस हा प्रॉफिट मिळवण्यासाठीच चालवलेला असतो, सुरू केलेला असतो. त्यामुळे वर्षभर बिझनेस करून आपल्याला किती रुपये प्रॉफिट झालेला आहे हे प्रत्येक बिझनेसमनसाठी महत्त्वाचं असतं. आणि हे शोधण्यासाठी वर्षाच्या शेवटी तो बिझनेसमन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करतो. Profit and loss account is prepared to know the profitability position of the business, because this P&L account shows the amount of net profit earned during the particular financial year. वर्षभर बिझनेस करून आपलं वर्ष चालू होतं 1 एप्रिलला आणि वर्ष संपतं 31 मार्चला. वर्षभर बिझनेस करून आपल्याला किती प्रॉफिट झालेला आहे हे नेट प्रॉफिटमधून आपल्याला कळतं. सेम त्याप्रमाणे ॲट द एंड ऑफ द इयर ऑन 31st of March द बिझनेसमन अल्सो प्रिपेअर्स अ बॅलन्स शीट. बॅलन्स शीट, व्हॉट इज बॅलन्स शीट? बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट अँड इट इज प्रिपेअर्ड टू नो द फिनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस ॲज ऑन अ पर्टिक्युलर डे. आपल्या बिझनेसची आर्थिक परिस्थिती काय आहे, कशी आहे हे जाणून घेण्यासाठी आपण बॅलन्स शीट तयार करतो, ज्यामध्ये आपण बिझनेसच्या सर्व असेट्स आणि लायबिलिटीज ह्या रेकॉर्ड करतो. ओके, सो प्रिपरेशन ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड प्रिपरेशन ऑफ बॅलन्स शीट, इट मीन्स दीज आर द फिनान्शियल स्टेटमेंट्स ऑफ एनी बिझनेस ऑर्गनायझेशन. कोणताही बिझनेस असेल त्या बिझनेससाठी जे फिनान्शियल स्टेटमेंट्स असतात त्यामध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंट येतं, त्याचबरोबर त्यामध्ये बॅलन्स शीटसुद्धा येते. बघा काय सांगितलेलं आहे, द फायनान्शियल स्टेटमेंट्स ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन इन्क्लूड प्रिपरेशन ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड प्रिपरेशन ऑफ बॅलन्स शीट. बोथ दीज फिनान्शियल स्टेटमेंट्स आर प्रिपेअर्ड ॲट द एंड ऑफ फायनान्शियल इयर. वी नो दॅट अवर फायनान्शियल इयर एंड्स ऑन 31st of March अँड जनरली ऑन 31st March वी प्रिपेअर दिस प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट. ॲक्च्युली पी एंड एल अकाउंट अँड बॅलन्स शीट कॅन बी प्रिपेअर्ड ॲट एनी टाईम, बट जनरली इट इज प्रिपेअर्ड ॲट द एंड ऑफ द फिनान्शियल इयर ऑन 31st of March. अँड व्हाय दिस स्टेटमेंट्स आर प्रिपेअर्ड? द पी एंड एल अकाउंट इज प्रिपेअर्ड टू नो द प्रॉफिटेबिलिटी पोझिशन अँड बॅलन्स शीट इज प्रिपेअर्ड टू नो द फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस.
ओके बिझनेसचे प्रॉफिटॅबिलिटी पोझिशन काय आहे, किती प्रॉफिट झालेलं आहे हे शोधण्यासाठी आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करतो, आणि बिझनेसची आर्थिक परिस्थिती कशी आहे हे जाणून घेण्यासाठी आपण बॅलन्स शीट ही तयार करत असतो. हे आपण वर्षाच्या शेवटी तयार करतो. मग हे जे फायनल अकाउंट आहे, हे जे फिनान्शियल स्टेटमेंट्स आहेत, हे फिनान्शियल स्टेटमेंट्स तयार करत असताना आपण कोणत्या मेथड्स वापरल्या, कोणते प्रिन्सिपल्स वापरले, त्याला आपण अकाउंटिंग पॉलिसी असं म्हटलं जातं. बघा, अकाउंटिंग पॉलिसी म्हणजे काय हे महत्त्वाचे कन्सेप्ट आहे. अकाउंटिंग पॉलिसीज रेफर्स टू द स्पेसिफिक अकाउंटिंग प्रिन्सिपल्स. अकाउंटिंगचे कोणकोणते प्रिन्सिपल्स, प्रिन्सिपल्स म्हणजे तत्त्वे आपण वापरली, अँड मेथड्स, अकाउंटिंगच्या कोणकोणत्या मेथड्स वापरल्या कशासाठी, व्हाईल प्रिपेरिंग दीज फायनान्शियल स्टेटमेंट्स. फिनान्शियल स्टेटमेंट्स मीन्स प्रिपरेशन ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड प्रिपरेशन ऑफ बॅलन्स शीट. व्हाईल प्रिपेरिंग दिस फायनल अकाउंट, व्हाईल प्रिपेरिंग दिस फिनान्शियल स्टेटमेंट्स, विच प्रिन्सिपल्स वी हॅव युज्ड, विच मेथड्स वी हॅव युज्ड, इट इज कॉल्ड ॲज अ अकाउंटिंग पॉलिसी. त्यामुळे अकाउंटिंग पॉलिसी म्हणजे काय, तर एखाद्या बिझनेसचे फिनान्शियल स्टेटमेंट्स तयार करत असताना आपण अकाउंटिंगच्या कोणकोणते प्रिन्सिपल्स वापरले, अकाउंटिंगची कोणकोणती तत्त्वे वापरली, आणि अकाउंटिंगच्या कोणकोणत्या मेथड्स वापरल्या, त्याला अकाउंटिंग पॉलिसी असं म्हटलं जातं. सो अकाउंटिंग पॉलिसी मीन्स द डिफरंट अकाउंटिंग प्रिन्सिपल्स अँड अकाउंटिंग मेथड्स युज्ड फॉर प्रिपेरिंग द फिनान्शियल स्टेटमेंट्स ऑफ द बिझनेस. एखाद्या बिझनेसचे फिनान्शियल स्टेटमेंट्स म्हणजे पी एंड एल अकाउंट असेल, बॅलन्स शीट असेल, हे तयार करत असताना आपण अकाउंटिंगचे कोणते प्रिन्सिपल्स आणि कोणत्या मेथड्स वापरल्या, त्याला अकाउंटिंग पॉलिसी असं म्हटलं जातं. अँड दीज अकाउंटिंग पॉलिसीज आर इम्पॉर्टंट फॉर ईच अँड एव्हरी बिझनेस. अकाउंटिंग पॉलिसी आपण कोणत्या वापरतो आहे त्या बिझनेससाठी महत्त्वाच्या असतात. आणि हे जे आपलं अकाउंटिंग स्टँडर्ड आहे, इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड वन, हे त्यासाठीच आहे. बा काय सांगितलं आहे, द अकाउंटिंग स्टँडर्ड डील्स विथ द डिस्क्लोजर ऑफ सिग्निफिकंट अकाउंटिंग पॉलिसीज फॉलोड बाय द बिझनेस इन प्रिपेरिंग अँड प्रेझेंटिंग द फायनान्शियल स्टेटमेंट्स. म्हणजे फायनान्शियल स्टेटमेंट्स म्हणजेच पी एंड एल अकाउंट बॅलन्स शीट तयार करण्यासाठी, प्रिपेअर करण्यासाठी आणि प्रेझेंट करण्यासाठी ज्या ज्या काही अकाउंटिंग पॉलिसी वापरल्या असतील, त्या अकाउंटिंग पॉलिसीचं डिस्क्लोजर म्हणजे मांडणे, डिस्क्लोज करणे म्हणजे सांगणे, ओके, ते डिस्क्लोज कशा पद्धतीनं केलं पाहिजे याच्यासाठी हे इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड आहे. दिस अकाउंटिंग स्टँडर्ड इज फॉर द डिस्क्लोजर ऑफ डिफरंट अकाउंटिंग पॉलिसीज फॉलोड बाय द बिझनेस फॉर प्रिपेरिंग द फायनान्शियल स्टेटमेंट्स. एखाद्या बिझनेसने जे काही त्यांचे फिनान्शियल स्टेटमेंट्स आहेत, मग ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल किंवा बॅलन्स शीट असेल, हे तयार करत असताना ज्या ज्या अकाउंटिंग पॉलिसीज वापरलेल्या आहेत, जी अकाउंटिंग पॉलिसी आहे, ती पॉलिसी आपल्या रिपोर्टमध्ये तिथं ती डिस्क्लोज केली जाते, सांगितली जाते, लिखित स्वरूपामध्ये मांडली जाते, त्या डिस्क्लोजरसाठी हे अकाउंटिंग स्टँडर्ड आहे. त्यामुळे आपल्याला काही वेळेला ऑब्जेक्टिव्हला प्रश्न विचारला जातो की इंडस वन हे कशाशी रिलेटेड आहे, तर इंडस वन इज रिलेटेड टू द डिस्क्लोजर ऑफ अकाउंटिंग पॉलिसीज रिलेटिंग टू द फिनान्शियल स्टेटमेंट्स. फायनान्शियल स्टेटमेंट जे असतात, त्यासाठी ज्या काही अकाउंटिंग पॉलिसी आपण वापरलेल्या आहेत, त्या अकाउंटिंग पॉलिसी कोणत्या ते डिस्क्लोज करण्यासाठीचं हे अकाउंटिंग स्टँडर्ड आहे, इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड वन. आता या ज्या पॉलिसीज असतात, प्रत्येक बिझनेसमन स्वतःच्या गरजेप्रमाणे, स्वतःच्या रिक्वायरमेंटप्रमाणे पॉलिसी वापरत असतो. तेव्हा प्रत्येक बिझनेसच्या पॉलिसी ह्या वेगवेगळ्या राहणार आहे. द अकाउंटिंग पॉलिसीज फॉलोड बाय द बिझनेस चेंजेस फ्रॉम बिझनेस टू बिझनेस. प्रत्येक बिझनेसची रिक्वायरमेंट ही वेगवेगळी असते. तिथला जो कोण व्यक्ती आहे तो त्याच्या कन्व्हिनियन्सप्रमाणे वेगवेगळ्या अकाउंटिंग पॉलिसी ह्या वापरत असतो. सो द अकाउंटिंग पॉलिसीज ऑफ द बिझनेस मे चेंज फ्रॉम बिझनेस टू बिझनेस अँड देअर फॉर हेन्स देअर डिस्क्लोजर इज नेसेसरी. त्यामुळे एखाद्या बिझनेस आहे ए लिमिटेड, दुसरा बिझनेस आहे बी लिमिटेड, तिसरा बिझनेस आहे सी लिमिटेड, हे तिन्ही पण कंपनी आहेत. ह्या प्रत्येक कंपनीच्या पॉलिसी कदाचित वेगवेगळ्या असू शकतात, आणि म्हणून एखाद्या कंपनीचं जेव्हा आपण फायनल अकाउंट वाचतो, फिनान्शियल स्टेटमेंट म्हणजे पी एंड एल बॅलन्स शीट वाचतो, ते आपल्याला प्रॉपरली अंडरस्टूड जर व्हायचं असेल, प्रॉपरली समजून घ्यायचं असेल, तर या बिझनेसने कोणत्या पॉलिसीज फॉलो केलेल्या आहेत त्याचं डिस्क्लोज करणं ते गरजेचं आहे. डिस्क्लोज केल्या, तिथं लिहिल्या पी एंड एल बॅलन्स शीटच्या नंतर डिस्क्लोजर म्हणून हेडिंग दिलं जातं, आणि त्याखाली त्या सर्व जर ज्या पॉलिसीज फॉलो केलेल्या आहेत त्या जर डिस्क्लोज केल्या आणि त्या
डिस्क्लोज केल्या तरच तो जो कोण रीडर आहे यूजर आहे त्याला ते पी एंड एल बॅलन्स शीट व्यवस्थित समजू शकतं. त्यामुळे डिस्क्लोजर ऑफ पॉलिसीज इज नेसेसरी इफ द व्ह्यू प्रेझेंटेड इज टू बी प्रॉपरली अंडरस्टूड बाय द यूजर. आपण आपल्या फिनान्शियल स्टेटमेंट्समध्ये जी काही माहिती दिलेली आहे ती जर त्या रीडरला जो वाचणारा आहे त्याला जर व्यवस्थित समजून समजायची असेल तर त्यासाठी आपण कोणकोणत्या अकाउंटिंग पॉलिसीज वापरल्या आहेत ते तिथं डिस्क्लोज करणं लिखित स्वरूपामध्ये हे गरजेचं आहे. आपल्याला माहिती आहे की पी एंड एल अकाउंट असेल किंवा बॅलन्स शीट असेल हे ॲन्युअल रिपोर्टमध्ये पब्लिश केलं जातं. ओके, किंवा वेबसाईटवरती त्याची ॲन्युअल रिपोर्ट हा पी डी एफ फॉर्ममध्ये तिथं तो सर्वांसाठी ओपन ठेवला जातो. ओके, तुम्ही पी एंड एल अकाउंट बॅलन्स शीट वाचू शकता, तुम्हाला ते समजू शकतं, परंतु ते तुम्हाला प्रॉपरली अंडरस्टूड होण्यासाठी त्या कंपनीने त्या बिझनेसने अकाउंटिंगच्या कोणत्या पॉलिसीज वापरलेल्या आहेत त्या तिथं मेन्शन करणं हे डिस्क्लोज करणं सांगणं हे गरजेचं आहे. सो अकॉर्डिंग टू दिस अकाउंटिंग स्टँडर्ड, इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड 1, इट इज कंपल्सरी फॉर द कंपनीज टू डिस्क्लोज द डिफरंट अकाउंटिंग पॉलिसीज फॉलोड बाय द बिझनेस फॉर प्रिपेरिंग द फिनान्शियल स्टेटमेंट्स ऑफ द बिझनेस. बिझनेसचे जे काही आपण फिनान्शियल स्टेटमेंट तयार केलेलं आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल, बॅलन्स शीट असेल, हे तयार करण्यासाठी आपण ज्या अकाउंटिंग पॉलिसीज वापरल्या आहेत, कोणकोणत्या अकाउंटिंग पॉलिसी आपण वापरल्या, मग उदाहरणार्थ इन्व्हेंटरीचं व्हॅल्युएशनसाठी कोणती पॉलिसी वापरली, ॲसेटचं व्हॅल्युएशनसाठी कोणती पॉलिसी वापरली, डेप्रिसिएशनची पॉलिसी कोणती आहे वगैरे वगैरे, त्या सर्व पॉलिसी आपण तिथं मेन्शन करणं इट इज रिक्वायर्ड बाय दिस पर्टिक्युलर अकाउंटिंग स्टँडर्ड. नाव these are the some of the areas where the different accounting policies can be followed. अकाउंटिंग पॉलिसी म्हणजेच काय तर अकाउंटिंगच्या वेगवेगळ्या मेथड्स किंवा प्रिन्सिपल्स. उदाहरणार्थ डेप्रिसिएशन, वी नो दॅट देर आर डिफरंट मेथड्स ऑफ कॅल्क्युलेटिंग द डेप्रिसिएशन. फॉर एक्झाम्पल फिक्स्ड इन्स्टॉलमेंट मेथड, WDV मेथड, डिप्लेशन मेथड, सम ऑफ इयर डिजिट मेथड, प्रोडक्शन युनिट, नंबर ऑफ मेथड्स आर देअर अँड which method we have used that we have to disclose in the disclosure. Second part is valuation of inventory. आपल्याकडे जो काही स्टॉक आहे त्या स्टॉकचं व्हॅल्युएशन आपण कोणत्या नियमाप्रमाणे केले, ॲट कॉस्ट न केले, कॉस्ट ऑर नेट रिलायझेबल व्हॅल्यू विच एव्हर इज लेस प्रमाणे केले, कोणती मेथड वापरली ते सुद्धा डिस्क्लोज करणं गरजेचं आहे. हाऊ वी हॅव कॅल्क्युलेटेड द गुडविल, गुडविलचं व्हॅल्युएशन आपण कशा पद्धतीने केले, इन्व्हेस्टमेंटचं व्हॅल्युएशन, फिक्स्ड असेटचं व्हॅल्युएशन, ह्याचं व्हॅल्युएशन करण्यासाठी अकाउंटिंगमध्ये वेगवेगळ्या मेथड्स अवेलेबल आहेत. त्यापैकी तुम्ही कोणती मेथड वापरली, स्टॉकचं व्हॅल्युएशन करण्यासाठी कोणती मेथड वापरली, डेप्रिसिएशनसाठी कोणती मेथड वापरली, फिक्स्ड असेट्सचं व्हॅल्युएशनसाठी, गुडविलच्या व्हॅल्युएशनसाठी कोणती मेथड वापरली, ती मेथड, ती पॉलिसी, ते प्रिन्सिपल्स तुम्ही तिथं डिस्क्लोज करणं मांडणं हे गरजेचं आहे. अकॉर्डिंग टू दिस अकाउंटिंग स्टँडर्ड इट इज नेसेसरी, इट इज कंपल्सरी फॉर द बिझनेस टू डिस्क्लोज द अकाउंटिंग पॉलिसीज सो दॅट द रीडर कॅन अंडरस्टँड द फिनान्शियल स्टेटमेंट्स करेक्टली. एखादा पी एंड एल अकाउंट बॅलन्स शीट जेव्हा वाचतो ते त्याला व्यवस्थित समजून घेण्यासाठी, त्याचा अर्थ करण्यासाठी त्या बिझनेसने कोणत्या अकाउंटिंग पॉलिसी वापरलेल्या आहेत ते तिथं डिस्क्लोज करणं सांगणं मांडणं हे गरजेचं आहे. ओके, आणि कोणताही बिझनेस असो त्या बिझनेस जेव्हा अकाउंटिंग पॉलिसी एखादी सिलेक्ट करतो ती सिलेक्ट करतानाचा उद्देश काय असला पाहिजे, बा काय सांगितलं आहे, द प्रायमरी कन्सिडरेशन मीन्स मेन कन्सिडरेशन इन सिलेक्टिंग अकाउंटिंग पॉलिसी इज दॅट फायनान्शियल स्टेटमेंट्स प्रिपेअर्ड अँड प्रेझेंटेड शूड रिप्रेझेंट ट्रू अँड फेअर व्ह्यू ऑफ द स्टेट ऑफ अफेअर्स ऑफ द बिझनेस. म्हणजेच काय, आपण फिनान्शियल स्टेटमेंट्स म्हणजे पी एंड एल अकाउंट असो किंवा बॅलन्स शीट असो हे तयार करताना ज्या अकाउंटिंग पॉलिसी आपण वापरत आहोत, प्रत्येक बिझनेसमध्ये अकाउंटिंग पॉलिसी वेगवेगळी असू शकते, कोणत्याही बिझनेसने अकाउंटिंग पॉलिसी सिलेक्ट करताना काय विचार केला पाहिजे, व्हाईल सिलेक्टिंग द अकाउंटिंग पॉलिसी इट शुड बी कन्फर्म्ड दॅट धिस पॉलिसी विल रिझल्ट इन प्रेझेंटेशन ऑफ ट्रू अँड फेअर व्ह्यू ऑफ द पिक्चर ऑफ द बिझनेस. आपल्या बिझनेसचं जी खरी पोझिशन आहे, खरं पिक्चर आहे, मग ते प्रॉफिटेबिलिटी पोझिशनचं पिक्चर असू किंवा फायनान्शियल पोझिशनचं पिक्चर असू, हे जास्त चांगल्या पद्धतीनं मांडलं जाईल अशा दृष्टीनं आपण बिझनेससाठीची अकाउंटिंग पॉलिसी जी आहे ती सिलेक्ट केली पाहिजे. ओके, व्हाईल सिलेक्टिंग द अकाउंटिंग पॉलिसी वी शूड सी दॅट इट विल रिझल्ट इन displaying true and fair view of the state of affairs of the business.
आपल्या बिझनेसची जी परिस्थिती आहे ती जास्त चांगल्या पद्धतीने कशी दिसेल अशा दृष्टीने अकाउंटिंग पॉलिसी ही निवडली पाहिजे. पुढे काय सांगितलं बघा, द डिस्क्लोजर शुड फॉर्म द मेन पार्ट ऑफ द फिनान्शियल स्टेटमेंट्स. म्हणजे पी एन डल अकाउंट बॅलन्स शीट झाल्यानंतर हे जे काही डिस्क्लोजर आहे, आपण कोणकोणत्या पॉलिसीज वापरलेल्या आहे ते आपण एकाखाली एक तिथं डिस्क्लोज करणार, लिहून ठेवणार आहे. ओके, फिनान्शियल स्टेटमेंटच्या नंतर तो जे काही डिस्क्लोजर आहे, तो जे काही एक पेज असेल फॉर एक्झाम्पल, तेसुद्धा आपल्या फिनान्शियल स्टेटमेंटचा एक महत्त्वाचा भाग असणं गरजेचं आहे. आणि तेसुद्धा तिथं एकाच हेडिंगखाली सर्व डिस्क्लोजर हे तिथं मेन्शन करणं हे गरजेचं आहे. अँड ऑल सिग्निफिकंट पॉलिसीज फॉलोड बाय द बिझनेस शूड बी डिस्क्लोज्ड प्रेफरेबली ॲट वन प्लेस ॲज अ पार्ट ऑफ फिनान्शियल स्टेटमेंट्स. फिनान्शियल स्टेटमेंट्समध्येच डिस्क्लोजर असं हेडिंग देऊन, जसं आपण पी एन डल अकाउंट हेडिंग देतो खाली पी एन डल अकाउंट असतं, बॅलन्स शीट असं हेडिंग देतो खाली बॅलन्स शीट लिहितो, तसं डिस्क्लोजर असं हेडिंग दिलं पाहिजे. आणि त्याखाली आपल्या जे काय अकाउंटिंग पॉलिसीज आपण वापरलेल्या आहे ते एकाखाली एक मेन्शन करणं गरजेचं आहे. आणि जर आपण एखाद्या वर्षानंतर सपोज एखादी पॉलिसीमध्ये चेंज केला, एखादी पॉलिसी बदलली, तर ती पॉलिसी का बदलली, त्याचं रिझन काय, आणि ती पॉलिसी बदलल्यामुळे त्याचा काय इफेक्ट होणार आहे बिझनेसवरती, तो सुद्धा आपल्याला मेन्शन करणं गरजेचं आहे. बघा, एनी चेंज इन द अकाउंटिंग पॉलिसी, एखादी पॉलिसी जर आपण बदलली विच हॅज मटेरियल इफेक्ट इन द करंट पिरियड ऑर फ्युचर पिरियड, अकाउंटिंग पॉलिसी बदलल्यामुळे त्याचा परिणाम चालू वर्षी किंवा फ्युचरमध्ये जर काय होणार असेल, इट शुड बी डिस्क्लोज्ड टुगेदर विथ अमाऊंट. ती पॉलिसी का बदलली त्याचं रिझन, आणि ती पॉलिसी बदलल्यामुळे त्याचा काय इम्पॅक्ट होणार आहे, तो इम्पॅक्ट आणि किती अमाऊंटवर त्याचा फरक पडू शकतो, त्यामुळे आपल्या बिझनेसवरती इम्पॅक्ट तर होणारच आहे, तो पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल, तो इम्पॅक्ट का काय होऊ शकतो आणि किती रुपयाचा होऊ शकतो हे सुद्धा तिथं आपल्याला डिस्क्लोज करावं लागतं. उदाहरणार्थ एखादी डिप्रिसिएशनची मेथड चेंज केली, तर मेथड ऑफ डिप्रिसिएशन कशासाठी बदलली, त्याचं रिझन काय, ते तिथं मेन्शन करणं गरजेचं आहे. सेकंडली, ही मेथड बदलल्यामुळे आपल्या असेट्सचं जे व्हॅल्युएशन आहे ते थोडंफार बदलणार आहे, किती अमाऊंटचा फरक पडणार आहे ते अमाऊंटसुद्धा तिथं मेन्शन करणंही गरजेचं आहे. सो इफ एनी बिझनेस मेक्स एनी चेंजेस इन द अकाउंटिंग पॉलिसी, देन सच चेंज नीड्स टू बी डिस्क्लोज्ड इन द डिस्क्लोजर, अँड द रिझन शुड बी डिस्क्लोज्ड प्लस अमाऊंट शुड ऑल्सो बी डिस्क्लोज्ड इन द डिस्क्लोजर. ती पॉलिसी बदलण्याचं कारण काय, ती पॉलिसी बदलल्यामुळे किती रुपयाचा फरक पडणार आहे, किती अमाऊंटचा फरक पडणार आहे हे सुद्धा मेन्शन करणं हे गरजेचं आहे. Now the last part of this lecture is, while preparing the financial statements, we know that financial statements include preparation of profit and loss account and preparation of balance sheet, correct? And while preparing these financial statements, we have to make or we make certain assumptions. आपण हे जेव्हा फिनान्शियल स्टेटमेंट्स तयार करतो, ते तयार करत असताना आपण काही अझम्पशन्स ऑलरेडी केलेले असतात, त्या अझम्पशन्सच्या आधारेच आपण हे फिनान्शियल स्टेटमेंट्स हे तयार करत असतो. सो व्हॉट आर दीज अझम्पशन्स, फॉलोइंग आर द जनरली ॲक्सेप्टेड फंडामेंटल अकाउंटिंग अझम्पशन. फंडामेंटल मीन्स मेन. दीज आर द मेन अकाउंटिंग अझम्पशन्स दॅट वी मेक व्हाईल प्रिपेरिंग द फिनान्शियल स्टेटमेंट्स ऑफ एनी बिझनेस. बिझनेस कोणताही असू, कंपनी असू, पार्टनरशिप असो किंवा सोल प्रोप्रायटर असो, न्यूली स्टार्टेड बिझनेस असो किंवा जुना एखादा बिझनेस असो, मीडियम साईज बिझनेस असो, लार्ज साईज बिझनेस असो, व्हाईल प्रिपेरिंग द फिनान्शियल स्टेटमेंट्स ऑफ एनी बिझनेस वी मेक दीज फंडामेंटल अकाउंटिंग अझम्पशन्स. हे अझम्पशन्स आपण करतो आणि मगच आपले ते फिनान्शियल स्टेटमेंट्स हे तयार केले जातात. सो व्हॉट आर दीज अझम्पशन्स? फर्स्ट अझम्पशन इज आवर बिझनेस इज अ गोईंग कन्सर्न. आपला बिझनेस हा गोईंग कन्सर्न आहे. गोईंग कन्सर्न म्हणजे काय? आवर बिझनेस विल बी गोईंग ऑन फॉर अ नंबर ऑफ इयर्स. आपला बिझनेस सतत चालू राहणार आहे, तो बंद वगैरे होणार नाही असं आपण अझम्पशन करतो. हे आपण अझम्पशन करतो, आपण कशाचीच गॅरंटी देऊ शकत नाही. कदाचित आपला बिझनेस 2 वर्षानं बंद पण पडेल, पुढच्या वर्षी बंद पडेल, 5 वर्षानं बंद पडेल किंवा 100 वर्षसुद्धा चालेल. परंतु अकाउंटिंग करताना, व्हाईल डुईंग द अकाउंटिंग, व्हाईल प्रिपेरिंग द फिनान्शियल स्टेटमेंट्स, वी मेक द अझम्पशन दॅट अवर बिझनेस विल बी गोईंग ऑन. अवर बिझनेस, बिझनेस मीन्स कन्सर्न, बिझनेसलाच कन्सर्न असं म्हटलं जातं. अवर बिझनेस कन्सर्न विल बी गोईंग ऑन फॉर अ नंबर ऑफ इयर्स.
आपला बिझनेस पुढचे कित्येक वर्ष चालू राहणार आहे, आपला बिझनेस बंद वगैरे होणार नाही, या अझम्पशनला गोईंग कन्सर्न अझम्पशन असं म्हटलं जातं. बघा, इट इज अझ्युम्ड दॅट बिझनेस हॅज अ लाँग लाईफ. आपण असं अझ्युम करतो आपल्या बिझनेसला लाँग लाईफ आहे आणि इट विल नॉट बी डिसकंटिन्यूड इन द नियर फ्युचर. आपला बिझनेस भविष्यामध्ये बंद वगैरे काय होणार नाही, आपला बिझनेस खूप वर्ष चालू राहणार आहे, या अझम्पशनला म्हणतात गोईंग कन्सर्न अझम्पशन. दिस इज फर्स्ट मेन फंडामेंटल अझम्पशन. नाव द सेकंड अझम्पशन इज कन्सिस्टन्सी. ओके, कन्सिस्टन्सी इज द सेकंड अझम्पशन. व्हॉट इज कन्सिस्टन्सी? कन्सिस्टन्सी म्हणजे आपण जे काही फिनान्शियल स्टेटमेंट्स तयार करतो, पी एंड एल अकाउंट असेल किंवा बॅलन्स शीट असेल, त्यामध्ये ते तयार करत असताना आपण अकाउंटिंगच्या वेगवेगळ्या मेथड्स वापरतो. मग डेप्रिसिएशनची मेथड असेल, इन्व्हेस्टमेंटच्या व्हॅल्युएशनची मेथड असेल, स्टॉक व्हॅल्युएशनची मेथड असेल, एखादी मेथड आपण वापरली तर तीच मेथड इट शुड बी फॉलोड कन्सिस्टंटली फॉर अ नंबर ऑफ इयर्स. एखादी अकाउंटिंग मेथड आहे, अकाउंटिंगची पॉलिसी आहे, ती पॉलिसी आपण कन्सिस्टंटली तीच वापरतो असं आपण अझम्पशन करतो, त्याला म्हणतात कन्सिस्टन्सी अझम्पशन. बघा काय सांगितलं आहे, इट इज अझ्युम्ड दॅट अकाउंटिंग पॉलिसीज आर कन्सिस्टंटली फॉलोड फ्रॉम वन इयर टू अनदर. ज्या काही अकाउंटिंगच्या मेथड्स आहेत, ज्या काही आपण अकाउंटिंगच्या पॉलिसी वापरतो आहे, त्या पॉलिसी आपण कित्येक वर्ष इयर टू इयर ह्या त्याच आपण वापरतो सेम, त्यामध्ये काही बदल करत नाही. वी फॉलो द अकाउंटिंग पॉलिसीज कन्सिस्टंटली फ्रॉम इयर टू इयर. इट इज कॉल्ड एज अ कन्सिस्टन्सी अझम्पशन. दिस इज सेकंड मेन फंडामेंटल अकाउंटिंग अझम्पशन. नाव द लास्ट अझम्पशन दॅट वी मेक इज अक्रुअल. व्हॉट इज अक्रुअल? According to this particular assumption or according to this particular concept, we record the expenses and incomes in the books of accounts. एखादा खर्च असेल, तो खर्च आपण पेड केला असू किंवा पेड केला नसेल, तो खर्च जर त्या वर्षाचा असेल तर तो त्या वर्षाला तो दाखवला जातो, इरिस्पेक्टिव वेदर इट इज पेड ऑर नॉट. ओके, एखादं इन्कम असेल, एखादं इन्कम, सपोज एका महिन्याचं रेंट आहे 2000 रुपये, महिन्याचं रेंट किती आहे 2000, महिन्याचं 2000 म्हणजे वर्षाचं इन्कम किती झालं, वर्षाचं इन्कम झालं 24000 रुपये. सपोज 24000 रुपयापैकी आपल्याला 20000च मिळाले असतील, तरीसुद्धा जरी 20 मिळाले असतील, अजून 4 यायचे बाकी आहेत, ते 4 ॲड करून आपलं वर्षाचं इन्कम हे 24000च दाखवलं जातं. सो इन्कम्स आर रेकॉर्डेड फॉर फुल इयर इरिस्पेक्टिव्ह वेदर दे आर ॲक्च्युली रिसिव्ड ऑर नॉट. ओके, एक्सपेन्सेसच्या बाबतीमध्ये सुद्धा तेच. सपोज आपण एखादा एम्प्लॉई आपल्या कंपनीमध्ये जॉबला आहे, त्याचा महिन्याचा पगार 10000 आहे, महिन्याचा पगार 10000 म्हणजे वर्षाचा सॅलरीचं खर्च झाला 120000. सपोज आपण त्याला 11 महिनेच पगार दिला, शेवटचा 1 महिन्याचा पगार अजून दिला नाही, तरीसुद्धा तो खर्च म्हणून त्या वर्षी आपण ॲड आउटस्टँडिंग, एका महिन्याचा 10000 आउटस्टँडिंग दाखवतो आणि पूर्ण वर्षाचा खर्च जो काय आहे तो आपण पी एंड एल अकाउंटला तिथं दाखवत असतो. ओके, अकॉर्डिंग टू धिस पर्टिक्युलर अझम्पशन अक्रुअल कन्सेप्ट, द एक्सपेन्सेस आर रेकॉर्डेड इन द फिनान्शियल स्टेटमेंट्स इरिस्पेक्टिव्ह वेदर दे आर ॲक्च्युली पेड ऑर नॉट. खर्च केला असू किंवा नसू, जर तो खर्च त्या वर्षाचा असेल तर तो तिथं रेकॉर्ड केला जातो. सेम केस विथ द इन्कम्स ऑल्सो. इन्कम्स आर रेकॉर्डेड इन द फिनान्शियल स्टेटमेंट इरिस्पेक्टिव्ह वेदर दे आर ॲक्च्युली रिसिव्ड ऑर नॉट. जसं मागाशी उदाहरण सांगितलं, एखादं इन्कम आहे, ते इन्कम चालू वर्षाचं आहे, करंट इयरचं आहे, ते इन्कम आपल्याला मिळालं असू किंवा नसू, जरी मिळालं नसेल तरीसुद्धा ते इन्कम चालू वर्षाचं आहे, म्हणून ते आपण फिनान्शियल स्टेटमेंट्समध्ये ते इन्कम दाखवतो. त्यासाठी आपण आउटस्टँडिंगच्या ॲडजस्टमेंट 11th स्टँडर्डपासून शिकलो आहे, प्रीपेडच्या ॲडजस्टमेंटसुद्धा शिकलेलो आहे. एक्सपेन्सेस असतील किंवा इन्कम्स असतील, ते रेकॉर्ड करताना पूर्ण वर्षाचा खर्च आणि पूर्ण वर्षाचं इन्कम आपण दाखवतो, त्यासाठी त्यामध्ये आउटस्टँडिंग आणि प्रीपेडचे ॲडजस्टमेंट आपण करतो आणि पूर्ण वर्षाचा खर्च आणि पूर्ण वर्षाचं इन्कम आपण दाखवूनच फिनान्शियल स्टेटमेंट तयार करतो. हे सुद्धा एक अकाउंटिंगचं फंडामेंटल अझम्पशन मानलं जातं. दीज आर द 3 मेन फंडामेंटल अझम्पशन्स. फर्स्ट इज गोईंग कन्सर्न. पहिला अझम्पशन म्हणजे गोईंग कन्सर्न, दुसरा अझम्पशन म्हणजे कन्सिस्टन्सी आणि तिसरा अझम्पशन म्हणजे अक्रुअल. दीज आर द 3 फंडामेंटल अकाउंटिंग अझम्पशन्स दॅट एव्हरी बिझनेस मेक्स व्हाईल प्रिपेरिंग द फिनान्शियल स्टेटमेंट्स. कोणताही बिझनेसचं फिनान्शियल स्टेटमेंट्स तयार करत असताना हे 3 अझम्पशन्स हे केले जातात, गोईंग कन्सर्न, कन्सिस्टन्सी अँड अक्रुअल. ओके, सो दॅट्स इट विथ दिस पर्टिक्युलर लेक्चर. इन टुडेज लेक्चर फर्स्ट वी स्टार्टेड विथ द व्हॉट इज द मीनिंग ऑफ फिनान्शियल स्टेटमेंट्स, व्हॉट आर द डिफरंट फिनान्शियल स्टेटमेंट्स,
Then we studied why these financial statements are prepared, why we prepare P&L account, why we prepare the balance sheet that we have seen. After that we have seen what is the meaning of accounting policy. Accounting policy manje kay apan pahilele hai, which are the different areas where different accounting policies are followed, that we have seen. And just we have seen the different fundamental accounting assumptions that a business makes while preparing the financial statements. एखादा business ज्या वेळेला P&L account balance sheet तयार करतो त्यावेळेला कोणते assumptions केले जातात हे देखील आपण आता या lecture मध्ये पाहिलेलं आहे. Okay, so that's it with this lecture. Thank you very much.